अरे आलो तो 5 मिनट घराकड़े आलो 5 मिनट आलो घराकड़े हो ठीक है चले भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी देशामध्ये 5 राज्यात निवडणुका झाल्या आणि मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये उत्साह संचारला. आपण सोलापूरमध्ये आहोत. सोलापूरमध्ये जागोजागी कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उत्साहाला भरतं आलं आहे. हर हर मोदी घर घर मोदी त्याचबरोबर महिलांनी फेर धरला आपण बघतोय सध्याला. त्याचसोबत महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी यांचे मुखोटे घालण्यात आले. एक सर्वांना पेढे लाडू भरवण्यात आले. हा सर्व उत्साहाचं वातावरण पूर्णपणे भाजपच्या कार्यालयामध्ये तर भाजपच्या पदाधिकारी नेत्यांमध्ये विशेष म्हणजे महिला वर्गांमध्ये आहे. नेमकं हे जी सत्ता आतापर्यंत एकदा येणार आहे त्यासाठी आपण भाजपाचे शहराध्यक्ष विक्रमजी देशमुख यांच्याकडे प्रतिक्रिया जाऊन घेणार आहोत. आपण थेट त्यांच्याकडे आहोत. देशमुख साहेब नमस्कार. सध्याला संपूर्ण उत्साहाचं वातावरण आहे, नेमकं काय सांगाल? नाही, खास करून या 5 राज्यातील झालेल्या निवडणुकीमध्ये पैकी 4 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं घवघवीत यश हा खरं तर आजच्या सगळ्यांच्या आनंदाचा मुद्दा आहे आणि कारण देखील आहे. माझ्यासारख्याला एक यातला तुम्ही विश्लेषण आपण 2 मिनटं बाजूला ठेवूया, पण काय मुद्द्यावर हा विजय मिळाला असं जर का विचाराल तर मला असं वाटतं की भारताला महासत्ता करण्यासाठी आपल्या देशाचे सध्याचे जे लोकप्रिय पंतप्रधान आहेत आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी त्यांची जी विकासाची दूरदृष्टी आहे त्यानुसार त्यांनी प्रत्येक राज्यामध्ये जी विकासाची गंगा आणली त्याचं स्मरण प्रत्येक मतदाराकडे आहे. या निवडणुकांचं दुसरं वैशिष्ट्य जर का विचाराल तर असं देखील आहे की मतांच्या गठ्ठ्याच्या राजकारणापासून अलिप्त किंवा दूर अशी निवडणूक आपल्याला या निमित्ताने बघायला मिळाली. मी हे ह्यासाठी म्हणतो की निवडणुकीच्या आधी काही माध्यमांच्या टीम्स त्या राज्यांच्या भेटीदरम्यान काही प्रसंग असे दाखवले गेले की ते जाणीवपूर्वक काही अल्पसंख्याक समुदायापाशी जायचे आणि त्यांना विचारायचे की मोदीजी तर म्हणजे प्रखर हिंदुत्ववादी आहेत आणि ते कसं काय तुमचं नेतृत्व करणार, तुम्ही त्यांना निवडून देणार का? तर त्यावेळेला ते ठामपणे सांगायचे की आमचं मत विकासाला आहे, आमचं मत निर्भयतेला आहे, आमचं मत गुंडागिरीमुक्त प्रशासनाला आहे आणि त्यामुळे आमचं मत योगीजींना आहे आणि डबल इंजिनची सरकार इथं येणार हे आवर्जून सांगायचे. एकच मुद्दा डबल इंजिन बाबा की सरकार येणार हा नेमका मुद्दा काय होता, ही थीम काय होती? त्यांना असं म्हणायचं होतं की मोदीजी तर या ठिकाणी लक्ष देऊनच आहेत, देशातलं सगळ्यात मोठं राज्य म्हणून मोदीजींचं तर लक्ष आहेच, त्यांनी तर इथं विकासाची गंगा आणली, तिथला कायापालट केला आहे. आपण बघितलं असेल म्हणजे परवा आपल्या सोलापूरचेच एक उद्योजक आहेत बाबूशेठ चव्हाण म्हणून चव्हाण मोटर्सचे, त्यांनी मला फोन केला आणि मला म्हणाले विक्रमजी मी देशभर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रवास करणार आहे हे सांगण्यासाठी की मी जगभर फिरलो आहे माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने, परंतु परवा 4 दिवसासाठी मी आपल्या ह्याच्यामध्ये गेलो होतो तुमचं उत्तर प्रदेशमध्ये आणि मला काही ठिकाणी केलेला धार्मिक स्थळांचा जो काही परिसर ह्याचा जो कायापालट केला आहे तो म्हणजे ज्याला माझ्याकडं शब्दच नाहीत, अवर्णनीय असा आहे आणि त्यात नुसता विकास म्हणजे सोय असं नाही तर त्याचा चहुमुखी विकास म्हणजे त्याच्यात धार्मिक आहे, आध्यात्मिक आहे, निसर्गाचा समतोल आणि त्याच्यातनं आरोग्य असा देखील विचार असणारा अशा पद्धतीच्या ज्या जी काही कामं पाहायला मिळाली ती म्हणजे त्याला तोडच नाही असं त्यांनी सांगितलं आणि म्हणून
त्यांना हे सांगायचं होतं की एकीकडं पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचं लक्ष आहे ते वाराणसीसारखं परवाचं झालेलं जे कॅरिडॉर आहे त्या निमित्ताने देखील एक चर्चेचा आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं धार्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं आपल्या समोर आलंच. पण सगळ्या विषयामध्ये जसं पंतप्रधानांचं लक्ष आहे त्याचबरोबर योगीजी देखील इथले म्हणजे यापूर्वी या प्रदेशाची स्थिती अशी होती की रात्री सोडा दिवसा देखील इथून कुणी प्रवास करू शकत नसायचं. सोलापूरमधलेच काही बौद्ध धर्मीय साधक गेले होते आणि त्यांची बस लुटली गेली होती आणि ते जेव्हा रेल्वे प्लॅटफॉर्मवर दुपारी 3 वाजता उभारले तेव्हा एक पोलीस त्यांना येऊन म्हणाला, ही गोष्ट मागची आहे जवळपास 11-12 वर्षापूर्वीची, तर त्यावेळेला ते म्हणाले की तुम्ही आत्ता इथं कसं काय आले, एकटे कसे काय आले, तुम्ही असा प्रवास कसा काय करू शकता. ते म्हणाले तुम्ही पोलीस असून आम्हाला हे सांगताय. हो म्हणले मी पोलीस आहे म्हणूनच सांगतो, मी देखील बंदोबस्तात येतो इथं. हे त्यावेळेसचं त्याचं उत्तर होतं. आज अशी ख्याती असलेल्या राज्यामध्ये योगीजींनी रात्री 12 वाजता महिला देखील निर्भयतेने प्रवास करू शकतील अशा प्रकारचं तिथं वातावरण निर्माण केलं. तिथलं गुंडाराज संपवलं, तिथल्या गुंड टोळ्या संपवल्या आणि एक चांगलं सुशासन काय असतं, चांगलं प्रशासन काय असतं याचा प्रत्यय योगीजींच्या प्रशासनाने तिथल्या सगळ्या लोकांना दिला. आणि गोव्यामध्ये वाटत नव्हतं की सत्ता बसेल, कारण जेव्हा जे रुजान येत होते तेव्हा रुजानच्या वेळेस कमी जास्त होत होतं आणि अनेकांचं म्हणणं तेव्हा होतं की गोवा आणि उत्तराखंडमध्ये शक्यता कमी वाटते. तेव्हा कसं वाटत होतं? नाही, उत्तराखंडमध्ये निश्चितपणे म्हणजे सगळ्यांना चक्रावणाराच विजय होता पण अनपेक्षित नव्हता. का तर तिथं आम्ही संघटना म्हणून काही योजलं होतं त्याप्रमाणे करत होते, काही कार्यकर्ते तिथं काम करण्यासाठी जात होते. आता गोव्यामध्ये देखील आमच्या इथं महाराष्ट्रामधनं एक टीम गेली होती, त्यामध्ये माझं पण नाव होतं, परंतु त्याच दरम्यान महापालिका निवडणुका आल्यामुळे मी नाही गेलो. पण महाराष्ट्रातले पण बरेच लोकं गोव्यामध्ये प्रचारासाठी गेले. देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी एक चांगली व्यूहरचना गोव्याच्या या निवडणुकीसाठी आखली आणि आपल्याला लक्षात येईल की जे पत्रकार मित्र किंवा जे राजकीय विश्लेषक गोव्यामध्ये चाटून पुसून विजय मिळेल किंवा सिंगल लार्जेस्ट पार्टी होईल असं दबक्या आवाजात बोलत होते, काल ज्या वेळेला संध्याकाळी 9 वाजता शेवटची एक प्रतिक्रिया एका न्यूज चॅनलनी घेतली त्यातही त्यांचं धाडस झालं नाही की गोव्यामध्ये भारतीय जनता पार्टी येईल म्हणून. पण आम्हाला खात्री यासाठी होती की देवेंद्रजींसारखा एक कुशल संघटक ज्याचं निवडणूक व्यवस्थापनामध्ये कुणी हात धरत नाही, अतिशय चांगला तरुण हजरजबाबी आणि ज्याला आपण राजकीयदृष्ट्या परिपक्व आणि प्रगल्भ असलेला नेता या निवडणुकीचं नेतृत्व करत होता आणि त्यांच्या या गुणांकडेच बघून माननीय नरेंद्रभाईंनी आणि अमितभाई शहांनी त्यांची या निवडणुकीमध्ये नियुक्ती केली होती. आणि दुसरं असं होतं की गोव्यामध्ये मनोहरभाई पर्रिकरांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या सरकारने जी विकास कामं केली होती राज्यात त्याचंही विस्मरण जनतेला झालेलं नाही आहे. आणि निश्चितपणे केंद्रातल्या सरकारचं प्रत्येक राज्याकडं सारखं लक्ष आहे, मग ते भाजप शासित असू दे किंवा भाजपा गैरभाजपा शासित राज्य असू दे. आपल्या माननीय पंतप्रधानांनी कधीही त्याच्याबद्दल म्हणजे दुजाभाव केलेला नाही हे देखील या निमित्ताने लक्षात आलं. असा प्रश्न भाजपानं सध्याला आगामी महापालिका निवडणुकीसाठी तुमच्यावर आणि आमदार विजयकुमार देशमुखांवर जबाबदारी टाकली, असं असताना या विश्लेषणाकडं म्हणजे आज जे राजकीय घडामोडी झाल्या विषय म्हणजे विजय मिळाला आणि त्याचं महापालिकेवर नेमके काय परिणाम होतील असं वाटतं तुम्हाला? नाही, तसं तर भारतीय जनता पार्टीमध्ये कोणतीही संधी ही एक जबाबदारी असते, त्यामुळे तसं तर विजय मालक आणि मी गेल्या 15-20 वर्षापासून प्रत्येक निवडणुकीचं बऱ्यापैकी सारथ्य आम्ही करत होतो, त्यामुळे काही नवीन काही असं हे नाही. पण एक अधिकृततेने पक्षाने सोपवलं आहे. आम्हाला असं वाटतं आहे की या 4 राज्यातल्या विजयाची ऊर्जा आम्हाला या महापालिकेच्या निवडणुकांच्या निमित्ताने आमच्या आम्ही आत्ता जे बूथ रचनेचं कार्य हातात घेतलं आहे की सोलापुरामध्ये आम्ही जे काही करू ते आमच्या सक्षम बूथ या उपक्रमाच्या अंतर्गत आम्ही ते करू. आणि आम्ही पक्षांनी दिलेलं हा जो होमवर्क आहे तो अतिशय 100% करण्यामध्ये यशस्वी ठरलो आहे, त्यामुळे मला निश्चितपणे खात्री आहे की महानगरपालिका निवडणुकीमध्ये देखील आम्ही 70+ अशा ह्याच्यामध्ये असू. भाजपाचे चाणक्य समजले जाणारे विक्रम देशमुख आपल्यासोबत होते, आत्ता त्यांनी आपले काही महत्त्वाचे प्रतिक्रिया व्यक्त केलेत, भाजपा याच्याकडे कसं बघतं याचंसुद्धा त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. मी महेश हणमे, MH13 न्यूज, सोलापूर.